हेलो फ्रेंड्स, हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाच्या प्रगतीसाठी तरी तसेच दलित समाजांना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले। आणि या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई भीमराव आंबेडकर। रमाईंनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच दलित समाजासाठी तसेच समाजातील गरीब दुबळ्या जनतेला समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले। स्वतःच्या कुटुंबाप्रमाणेच या समाजाचा त्यांनी सांभाळ केला आणि म्हणून समाज त्यांना रमाई म्हणजेच सर्वांची आई रमाई या नावाने ओळखतात। आज आपण जो पाठ पाहणार आहोत त्या पाठात सुद्धा आपण रमाई भीमराव आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत। सर्वांनी पुस्तक उघडा, पान नंबर 75। रमाई भीमराव आपल्या या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर करुणा जमदाडे। रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणनगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे होते, आईचे नाव रखमाबाई असे होते। त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले। पहा, रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणनगाव येथे झाला। आपल्या जिल्ह्याचे नाव काय आहे? रत्नागिरी जिल्हा। खेड तालुक्याच्या कडेलाच कोणता तालुका आहे? दापोली तालुका आहे। आणि या दापोली तालुक्यातील वणनगाव येथे रमाईंचा जन्म झालेला आहे। आता पहा, रमाईंच्या वडिलांचे नाव काय होते? भिकू धोत्रे होते आणि त्यांच्या आईचे नाव रखमाबाई असे होते। रमाबाईंच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती आणि अशा वातावरणातच त्यांचे बालपण गेले। रमाई जेव्हा लहान होत्या तेव्हा त्यांच्या घराची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती आणि त्या गरिबीतच त्यांचं बालपण गेलेलं आहे। पुढे पहा, भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला। सासरी त्यांचे नाव रमाबाई ठेवले। भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत। 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले। मुंबई येथील पोयबावडी येथील चाळीत ते राहण्यास गेले। बाबासाहेबांनी रमाईंना घरीच लिहायला वाचायला शिकवले। पहा, या ज्या रमाबाई आहेत त्यांचा विवाह भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला। भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला। विवाह म्हणजे लग्न। आणि सासरी त्यांचे नाव रमाबाई असे ठेवले। सासरी त्यांचे नाव काय ठेवले? रमाबाई असे ठेवले। भीमरावांना सगळे बाबासाहेब असे म्हणत। भीमराव यांना सगळे कोणत्या नावाने ओळखत असत? तर बाबासाहेब या नावाने ओळखत असत। 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले। मॅट्रिक म्हणजे पूर्वीच्या काळात, आत्ता जी आपण 10वी म्हणतो त्याच परीक्षेला किंवा त्याच परीक्षेला आपण आता जी 10वीची परीक्षा देतो त्याच परीक्षेला पूर्वी मॅट्रिक या नावाने ओळखले जायचे। तर पहा, 1907 साली बाबासाहेब काय झाले? मॅट्रिक झाले, 10वीची परीक्षा ते पास झाले। मुंबईतील पोयबावडी येथील चाळीत ते राहण्यास आले। बाबासाहेब आंबेडकर आपले गाव सोडून कुठे राहण्यास गेलेले आहेत? तर मुंबईतील पोयबावडी येथील चाळीत ते राहायला गेलेले आहेत। पहा, रमाबाईंना पूर्वी लग्नाच्या अगोदर लिहायला वाचायला येत नव्हते, पण लग्नानंतर
बाबासाहेबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब 1913 साली शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. त्यांनी पदवी प्राप्त केली तेव्हा रमाईंचे सासरे रामजी मालोजी आंबेडकर व दीर आनंदराव यांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी रमाईंवर पडली. रमाईंचा स्वभाव मितभाषी, दृढनिश्चयी आणि स्वाभिमानी होता. त्या कर्तव्यनिष्ठ व स्वसुखत्यागी होत्या. अशा खडतर परिस्थितीतही मनाची शांतता नि घरातील एकोपा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी फार कष्ट सोसले. बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत त्यांच्या विधवा भाऊजाईला व तिच्या मुलाला त्यांनी अंतर दिले नाही. त्यांचे उत्तम प्रकारे पालन पोषण केले. हाल अपेष्टातही कधी कुरकुर केली नाही. काटकसरीने प्रपंच करून पतीच्या अभ्यासात अडचण येईल अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही. पहा बडोदा नरेश. नरेश म्हणजे राजा. बडोदा हे काय आहे? एक संस्थान आहे. संस्थान म्हणजे छोटेसं राज्य आणि त्या राज्यावर त्या राजाचा अधिकार असेल. मग ह्या अशा एका संस्थानापैकी बडोदा हे एक संस्थान होतं आणि या संस्थानाचे राजे कोण होते तर सयाजीराव गायकवाड होते. आणि हे सयाजीराव गायकवाड काय करत असं? ज्यांना शिक्षणाची आवड असे अशा विद्यार्थ्यांना काय देत असे? शिक्षणासाठी त्यांना मदत व्हावी यासाठी शिष्यवृत्ती देत असत, म्हणजेच पैसे देत असत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन शिक्षणासाठी ते कोठे गेले? अमेरिकेला गेले. आणि अमेरिकेला जाऊन त्यांनी पदवी प्राप्त केली. पदवी म्हणजे 12वीनंतरचे शिक्षण. हे शिक्षण डॉक्टर आंबेडकरांनी कोठे केले? तर अमेरिकेला जाऊन केले. तेव्हा रमाईंचे सासरे मालोजी आंबेडकर. सासरे म्हणजे कोण? पतींचे वडील, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील. त्यांचे नाव काय आहे? मालोजी आंबेडकर. आणि दीर, रमाईंचे दीर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाऊ. कोण आहे? आनंदराव. यांचे निधन झालेले आहे. पहा, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला होते तेव्हा त्यांचे वडील व त्यांचा भाऊ, वडील मालोजी आंबेडकर व भाऊ आनंदराव यांचे निधन झालेले आहे. निधन म्हणजे त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि यामुळे पहा, अशा परिस्थितीत सासरे वारलेले आहेत, त्यानंतर दीरसुद्धा वारलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत कुटुंबाची सर्व जबाबदारी रमाईंवर येऊन पडली. कारण त्यावेळी बाबासाहेब शिक्षणासाठी कोठे होते? अमेरिकेला गेलेले होते. आता पहा, या रमाई कशा होत्या, त्यांचा स्वभाव कसा होता हे आपल्याला सांगितलेले आहे. रमाईंचा स्वभाव मितभाषी. मितभाषी म्हणजे कमी बोलणाऱ्या. ह्या रमाई कशा होत्या? कमी बोलणाऱ्या होत्या. दृढनिश्चयी होत्या, म्हणजे एखादा निश्चय, एखादी गोष्ट ठरवल्यानंतर त्या पूर्ण केल्याशिवाय राहत नव्हत्या. त्याचप्रमाणे त्या स्वाभिमानी होत्या. स्वाभिमानी म्हणजे स्वतःचा अभिमान जपणाऱ्या होत्या. त्या कर्तव्यनिष्ठ व स्वसुखत्यागी होत्या. पहा, कर्तव्यनिष्ठ म्हणजेच कर्तव्यांचे पालन करणाऱ्या आणि स्वसुखत्यागी. स्व म्हणजे स्वतःचं, स्वतःचे सुख, त्याग म्हणजे सोडून देणे, स्वतःच्या सुखाचा त्याग करणाऱ्या अशा त्या स्वसुखत्यागी होत्या. म्हणजेच काय? तर आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या सुखाचीही त्या पर्वा करत नव्हत्या. अशा खडतर परिस्थितीतही मनाची शांतता नि घरातील एकोपा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी फार कष्ट सोसले. पहा, घरातील कमवत्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे,
पहा त्यांच्या सासरे त्यांचे सासरे व त्यांचा दीर या दोघांचेही निधन झालेले आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब शिक्षणासाठी कुठे आहेत, अमेरिकेत आहेत. आणि अशा परिस्थितीतही त्या हचून न जाता त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःच्या कुटुंबाचा व्यवस्थित सांभाळ केलेला आहे. मनाची शांतता, अशा परिस्थितीतही त्या खूप शांत होत्या आणि घरातील एकोपा, एकोपा म्हणजे सर्व माणसांना सर्वांनी एकत्र राहणे, हा एकोपा त्यांनी काय केलेला आहे, अबाधित ठेवलेला आहे. पहा हे जे आनंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भाऊ आनंदराव यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा हे सुद्धा डॉक्टर हे सुद्धा रमाईंसोबत त्यांच्याच घरी राहत आहे. पण आनंदरावांचे निधन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला व त्यांच्या मुलाला सोडून दिलंय का, नाही, तर त्यांचा देखील खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सांभाळ केलेला आहे. बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत त्यांच्या विधवा भाऊजाईला व तिच्या मुलाला त्यांनी कधीही अंतर दिलेले नाही. जे आनंदराव यांच्या ज्या पत्नी आहेत आणि त्यांचा मुलगा, भाऊजाई म्हणजे विधवा, भाऊजाई म्हणजेच विधवा म्हणजे जिचा पती मृत्यू पावलेला आहे अशी स्त्री, तिला म्हणतो विधवा. आणि भाऊजाई म्हणजे दिराची बायको, म्हणजे आनंदरावांची पत्नी ही रमाईंची कोण आहे, भाऊजाई आहे. आणि या भाऊजाईला तसेच तिच्या मुलाला त्याने कधीही अंतर दिलेले नाही. म्हणजे आपला मुलगा आणि त्यांचा मुलगा, दिराचा मुलगा, यांच्यामध्ये त्यांनी कधीही भेदभाव केलेला नाही, स्वतःच्या मुलाप्रमाणेच त्यांचा सांभाळ केलेला आहे. हाल अपेष्टातही कधी कुरकूर केलेली नाही. पहा प्रसंगी घरी खायला अन्न नसायचं, पण अशा परिस्थितीतही रमाईंनी कधीही कुरकूर केली नाही. काटकसरीने प्रपंच करून डॉक्टर बाबासाहेबांच्या अभ्यासात अडचण येणार नाही, काटकसरीने प्रपंच करून पतीच्या अभ्यासात अडचण येईल अशी एकही गोष्ट त्यांनी केलेली नाही. पहा प्रसंग स्वतः हाल अपेष्टा दिवस भोगले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे कधीही त्यांनी त्या प्रकारची कटकट केली नाही, किंवा आता घरी खायला काय नाही आहे, मी काय करू, या सर्वांचं पालनपोषण कसं करू, असा कोणताही अशा प्रकारचा कोणताही त्रास त्यांनी बाबासाहेबांना दिलेला नाही. जे काही त्रास सहन करायचे, जे काही कष्ट घ्यायचे, ते त्यांनी स्वतः घेतलेले आहेत. पुढे पहा दीनदलित समाजाचे भवितव्य सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह रमाईंनी स्वतःला जिजवले. खूप दुःखे वाटायला आली, तरीही रमाईंनी कधी खंत बाळगली नाही. प्रसंगी एखादे सुख वाटायला आले तरी हुरळून गेल्या नाहीत. रमाईंना कारुण्याची मूर्ती असे संबोधले जाते. त्यांच्यासमोर संकटांचे डोंगर उभे होते, तरीही त्या कधीही डगमगल्या नाहीत. त्यांनी शांतपणे सर्व संकटे झेलली, आपल्या दुःखांकडे दुर्लक्ष करून इतरांचे दुःख दूर केले. पहा दीनदलित समाजातील जे दीनदलित लोक होते, या लोकांचे भवितव्य म्हणजे भविष्य, या समाजातील दीन दलित दुबळ्या जनतेचे भविष्य सुधारण्यासाठी रमाईंनी काय केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मदतीने स्वतःला झिजवले. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा काय करत असत, समाजातील दीनदलित जनतेला न्याय मिळावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आणि त्यांच्या या कार्यात रमाईसुद्धा त्यांच्या सोबत होत्या. खूप दुःखे वाटायला आली, परंतु त्यांनी कधीही खंत बाळगली नाही. आणि किंवा त्याचवेळी एखादं सुख जरी त्यांच्या वाटायला आलं, तरी त्या सुखाने त्या हुरळून गेल्या नाहीत. हुरळून म्हणजे आनंदून. रमाईंना कारुण्याची मूर्ती असे संबोधले जायचे.
का? कारण रमाई या कशा होत्या? शांत संयमी होत्या, ज्या आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांचा सर्व अडचणींचा त्यांनी शांततेने सामना केलेला आहे. म्हणून त्यांना कारुण्याची मूर्ती असं त्यांच्या समोर संकटांचे डोंगर उभे होते. पहा, अनेक संकट त्यांच्या वाट्याला आली पण तरीही त्या खचल्या नाहीत, त्या रडत बसल्या नाहीत. या सर्व दुःखांचा त्याने मोठ्या धैर्याने हिमतीने सामना केलेला आहे आणि आपल्या वाट्यात जी काही संकटे आलेत त्यांचा सामना करून त्यांना त्यांनी दूर केलेलं आहे. आपल्या दुःखांकडे दुर्लक्ष करून त्यांनी इतरांच्या दुःखांना दूर केलेलं आहे. स्वतःची दुःख त्या कुरवाळत बसल्या नाहीत पण आपल्या समाजातील जनतेच्या समोर जी काही दुःख होती, त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या, त्या त्यांनी दूर केलेल्या आहेत. अशा ह्या शांत संयमी स्वभावाच्या कोण आहेत? रमाई आहेत. आणि त्यांनी आपले आयुष्य समाजातील या दीन दलित जनतेचं दुःख दूर करण्यासाठी घालवलेलं आहे. तर या पाठाचा पुढील भाग आपण पुढील तासाला पाहूया.